एटीएससी परीक्षेतील गणित विषयातील संभाव्यता या घटकाचा अभ्यास करणार आहोत. संभाव्यता या घटकामधील समिती बनविणे, खोक्यातून वस्तू काढणे या प्रकारच्या उदाहरणांचा आज आपण इथे अभ्यास करू. तर उदाहरण आहे, दोन मुले व तीन मुली यांच्यातून एक समिती बनवायची आहे. तर समितीत एक मुलगा व एक मुलगी असण्याची संभाव्यता काढा. आता संभाव्यता काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा नमुना अवकाश तयार करावा लागेल. नमुना अवकाश तयार करण्यासाठी दोन मुले मानली आपण बी वन बी टू व तीन मुली मानल्या जी वन जी टू जी थ्री. आता समिती वेगवेगळ्या प्रकारे बनवताना आपण बी वन पासून सुरुवात करू. बी वन बी टू नंतर बी वन जी वन बी वन जी टू बी वन जी थ्री बी टू जी वन बी टू जी टू बी टू जी थ्री जी वन जी टू जी वन जी थ्री आणि शेवटची समिती जी टू जी थ्री अशी 10 प्रकारे आपल्याला समिती बनवता येते. म्हणून नंबर ऑफ इयर्स बरोबर 10. आता समजा आपल्याला एक मुलगा व एक मुलगी असण्याची घटना आहे ए. मग घटना ए मध्ये असे घटक येतील की ज्यामध्ये एक बी असेल आणि एक जी असेल. मग इथे आपण पाहू बी वन जी वन बी वन जी टू बी वन जी थ्री बी टू जी वन बी टू जी टू बी टू जी थ्री या प्रकारे हे 6 घटक घटना ए मध्ये येतात. म्हणून नंबर ऑफ ए बरोबर 6. कुठल्याही घटनेची संभाव्यता काढण्यासाठी त्या घटनेमधील घटकांची संख्या छेद नमुना अवकाशातील घटकांची संख्या यांचं गुणोत्तर घेतात. म्हणून नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस आणि म्हणून नंबर ऑफ ए ची संख्या आहे 6 आणि नंबर ऑफ एस ची संख्या आहे 10. म्हणून 6/10. आता इथे आपल्याला सोपं रूप देता येतं. सोपं रूप देता येईल बे त्रिक 6 बे पंचे 10 म्हणजेच आपलं उत्तर येतं 3/5.